महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे येत्या 27 तारखेला आपल्याला रस्ता बांधवणं देखील बेघर केलेला आहे. हा आपल्यावर अत्याचार आहे, अन्याय आहे आणि या अन्यायाविरुद्ध आपल्याला आज इथे दाद मागायची आहे. बंधू आणि भगिनींनो, अन्न वस्त्र निवारा या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या गरजा जिणून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. आपल्याला माहितीच असेल की आपल्या ज्यावेळी अनधिकृत झोपडपट्ट्या म्हणून आपल्यावर कारवाई केली त्याच्यानंतर आपली रेशन कार्ड देखील भुगत ठरवण्यात आली. आपल्याला माहिती असेल की आपण रेस्टिंग ऑफिसमध्ये गेलात, आपल्याला रेस्टिंग दुकानामध्ये आपल्याला रेशन देण्यात आलं. दुर्दैवी गोष्ट आहे. आज आपण महाराष्ट्र राज्याचा सर्वसामान्यापासून ते अगदी उच्च याच्यापर्यंत कुठेही अन्याय झाला तरी आम्ही त्या वाचा पोहोचणार आहोत.
खाली छोटे तुम्हाला एकच सांगणं आहे चालू आहे की आता आपण एकेकाने आपले विचार मांडणारच आहोत. अरे तर महानगरपालिकेला आम्हाला सांगणं एकच आहे, पंचांडाचे जेव्हा पुरावे नसतं असताना तुम्ही ही कारवाई केली नसेल आणि जे कोण करणारे याला ज्या जबाबदार असतील त्यांच्यावरती यांना आम्ही आव्हान करीत आहोत की हा केवळ कुठला एक आम्हाला स्टंटबाजी किंवा काही प्रसिद्धीचं माध्यम आम्हाला मिळवायचं नाहीये, पण गरिबाच्या घरावरती यांनी अगदी निर्दयपणे जे बुलडोजर फिरवले आणि यांना रस्त्यावर आणले, पण रस्त्यावर आणल्यानंतरही त्यांनी दुप्पटवरचे असलेले ते तोडून टाकले. तर आम्हाला एकच म्हणणं आहे की न्याय हा सर्वांना समान असतो, तर आम्ही आता तशी मागणी करणार आहोत तशी या इथली जर तुम्ही नोकऱ्या तोडल्या आहेत तर मुंबईतल्या सर्वांना सर्वांच्या फुटपाथवरती असलेल्या रहिवाशी रहिवाशांचा न्याय पण त्याही तोडल्या गेल्या पाहिजे. पण आमचं म्हणणं एकच आहे, न्याय हा सर्वांना सारखा असतो, कारण आमच्या घटनेने दिलेला आम्हाला अधिकार आहे आणि तो आम्ही मागत आहोत. तर तो जर तुम्ही केलेला नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा करणार, दाखल करणार आणि त्याला जायचं कुठे. आपलेले त्याची गरज 95 पूर्वीची अधिकृत ती तोडून टाकली आणि त्याच्यानंतर फुटपाथवर बसत होते तर तेही तोडून टाकले. सांगायचं एकच इच्छितो आम्ही तुम्हाला महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व धनकरभाई यांना एकच सांगू इच्छितो की आम्ही तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेलो, तर आम्हाला पूर्णपणे न्याय द्यावा, अन्यथा न्यायाच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी मग आम्ही पूर्णपणे रस्त्यावर उतरू नाही विसरू नका हे तुम्हाला एक सूचना आम्ही देत आहोत. एवढे बोलून आपले ते आता थोड्या दिवसात उपस्थित होणार आहेत, तेही आपले विचार मांडतील, तरी आपण शांतते मार्गाने आपण इथे आता थांबायचं आहे. त्यांनी खाली येऊन आपल्याला जोपर्यंत ते आपल्याला भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही आणणार नाही. दुसरी गोष्ट, न्याय मागण्यासाठी आलेलो आहे तर न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे. जसे तुम्ही या फुटपाथवरचे सर्व घर तोडलेले आहेत तसे मुंबईतली जर सर्व तोडली नाहीत तर